पलीकडे रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या पाहता ठाणे कसारा आणि ठाणे कर्जत रेल्वे मार्गावर शटल सेवा सुरू करण्यासह टिटवाळ खडोली दरम्यान नव्या गुरवली रेल्वे स्टेशनची निर्मिती करण्याची मागणी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे करण्यात आली आहे. कल्याण पश्चिमचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनगाव यांच्याकडून याबाबतचे निवेदन रेल्वे मंत्री यांना नुकतेच देण्यात आले आहे. कल्याण डोंबिवलीसह कर्जत कसाराहून ठाणे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसागणित वाढत चालली आहे. मात्र लाखो प्रवाशांसाठी मध्य रेल्वेकडून लोकलच्या केवळ 1772 फेऱ्या चालवल्या जात आहेत. परिणामी लोकलमधील गर्दीमुळे कल्याण कर्जत कसाराहून मुंबई ठाण्याकडे जाणाऱ्या 15-16 प्रवाशांचा मृत्यू होत असल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र पवार यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना यावेळी दिली. इतक्या मोठ्या प्रवाशांची मृत्यूची वाढती संख्या लक्षात घेता ठाणे कसारा आणि ठाणे कर्जत मार्गावर लोकलची शटल सेवा सुरू करण्याचे आग्रही मागणी नरेंद्र पवार आणि रेल्वे प्रवासी संघटनेचे राजेश घनगाव यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली. त्यासोबतच मुंबई डिव्हिजनमधील कसारा मार्गावर असलेल्या टिटवाळा आणि खडोली रेल्वे स्टेशन दरम्यानचे अंतर तब्बल 10 किलोमीटरचे असून गेल्या 6 दशकांमधून यामध्ये गुरवली या नवीन रेल्वे स्टेशनची उभारणी करण्याची मागणी केली जात आहे. मात्र रेल्वे प्रशासनातर्फे याकडे लक्ष दिले जात नसल्याने या गुरवली स्टेशनची उभारणी करण्याची मागणी यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार आणि रेल्वे संघटनेचे अध्यक्ष राजेश घनगाव यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे. यावेळी रेल्वे प्रवासी संघटनेचे नंदकुमार देशमुख आणि अनंता ढोणे हे देखील उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज.